नमस्कार, डिग न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। चंद्रपूरची मोठी बातमी। चंद्रपूर जिल्ह्यातील संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाची कारवाई। 14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने केले निलंबन। चंद्रपूर जिल्हा सर्कल 36 एसटी कर्मचारी हुतात्मे झाले, त्यापुढे निलंबन क्षुल्लक असल्याची भावना एसटी कर्मचारी यांनी व्यक्त केला। चंद्रपूर जिल्ह्यातील संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे। 14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने निलंबन करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आगार, चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या तीन घटकातील 14 कर्मचाऱ्यांचा या निलंबन यादीत समावेश आहे। दिवाळी आधी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप झाला। काही तासात तो मिटविण्यात आला। मात्र थातुरमातूर आश्वासने पदरी पाडून घेण्यापेक्षा शासन सेवेत विलीनीकरण व्हावे यासाठी चंद्रपुरातूनच अनिश्चितकालीन संपाची सुरुवात झाली। हे लोण मग राज्यभरात पसरले। अनिश्चितकालीन संपाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली त्याच जिल्ह्यात निलंबनाची सुरुवात देखील झाली। चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे। आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचे फळ सरकारने दिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी करण्यासाठी सरकारने हा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया आता उमटली। 36 एसटी कर्मचारी हुतात्मे झाले, त्यापुढे निलंबन क्षुल्लक असल्याची भावना संप आणि मागण्यांवर ठाम असलेले कर्मचारी व्यक्त करत आहेत। आज आम्हाला जे निलंबन आदेश दिलेला आहे ते आमचं कुठेतरी खच्चीकरण करावं, आमचा संप मोडीत निघावा यासाठी दिलेला आहे। प्रशासनाने आम्हाला आधीपासूनच अत्याचार करत आहे प्रशासन आमच्यावर, आणि शेवटी आत्तासुद्धा त्यांचं तेच सुरू आहे की कसं यांना यांचा संप मागे फोडून काढणार आणि मोडून काढणार। तर आम्हाला निलंबन आदेश द्या किंवा सेवा समाप्ती द्या, परंतु आम्ही आमचं पाऊल मागे घेणार नाही, संप सुरू राहणार आणि जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कोणीच मागे हटणार नाही। आम्ही सर्व एक आहो आणि एकजूट ही टिकून राहीन आमची जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत। सहाय्यक म्हणून आहे, माझ्या घरी माझे मिस्टर अपंग आहेत, माझी सासू विधवा आहे आणि सगळा घराचा भार माझ्यावर आहे। आणि आज मला हे लेटर आलं आहे, आमच्या डिव्हिजन ऑफिसमधून आले आहे, डिसमिस करण्यात येईल म्हणून। आता याच्यामुळे माझी मनस्थिती खराब झाली आहे। आज माझा भाऊ मरण पावला आहे आणि सत्यजित ठाकूर म्हणून आहेत ते मरण पावले, आणि उद्या मी काय करायचं, उद्या मी पण आत्महत्या करायची का? सरकारनं आम्हाला न्याय कधी देणार? नाही, आज आम्हाला असं कळालं की आज आमच्या चंद्रपूर आगारातले आणि राजुरे आगारातले आणि विभागीय कार्यशाळामधले असे एकूण 14 लोकांना निलंबित करण्यात आले। आम्हाला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही चळवळ चंद्रपूर आगार आणि ऐरी आगारांनी सुरू केली होती, आणि आज निलंबनामध्ये पण चंद्रपूर आगार हा सर्वप्रथम समोर आहे। आम्हाला ह्या गोष्टीचं दुःख नाही आहे की निलंबन झालं आहे, गोष्टी ह्या गोष्टीचं दुःख आहे की आज आम्ही 36 लोक गमावलेले आहे। हे गमवल्यानंतर हे त्या लोकांच्या समोर जे हुतात्मे झाले आहे त्यांच्यासमोर हे निलंबन म्हणजे काहीच नाही। आज आम्ही त्यांनी 14 लोकांना निलंबन केलं आहे,
त्यांनी पूर्ण चंद्रपूर विभागातल्या 2000 लोकांना पण निलंबन केलं, तरी ह्या निलंबनाला घाबरून आमचा कोणताच कर्मचारी ह्या संपातून पाय मागे घेणार नाही जोपर्यंत आमचं विलीनीकरण शासनामध्ये होत नाही।